नमस्ते भारत, गांव से लेकर दुनिया तक सोशल मीडिया पर सच्ची खबरों को दिखाने वाला एकमात्र चैनल WH न्यूज में आपका स्वागत। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। बस आप हमारे चैनल को सहयोग करें। स्क्रीन पर नंबर दिया है, लाइक सब्सक्राइब अवश्य करें। तो आइए देखते हैं आज की खास खबर। नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। संविधान चौकातमध्ये जे आंदोलन असतं ते आम्ही आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो। आज संविधान चौकामध्ये आपण बघू शकता हे समता सैनिक दलाच्या जवान आहेत आणि हे यांचा एक मोर्चा आहे। विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा यांचा जाणार आहे। नेमकी काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणू। मी पुन्हा तुम्हाला दाखवेल की हे बघा, अखिल भारतीय समता सैनिक दल जे यांचे ये संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातूनच अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या माध्यमातूनच एक मोर्चा काढण्यात निघत आहे। आता थोड्या वेळात संविधान चौकातून आपण बघू शकता हे समता सैनिक दलाचे हे जवान आहेत आणि किती डिसिप्लिननी हे समता सैनिक दलाचे जवान इथे उभे आहेत आपण बघू शकता। महिलासुद्धा आहेत, पुरुषसुद्धा आहेत। एका रांगेमध्ये आपण बघा हे तीन रांगा दिसतात आणि एका रांगेमध्ये हे उभे आहेत बघा। आणि यांची यांच्या हाती पंचशीलचा झेंडा आहे, एक निळा झेंडा आहे ज्याच्यावरती SSD म्हणजे समता सैनिक दल लिहिलेलं आहे। हे बघा, हे समता सैनिक दलाचे जवान आहेत। काय सांगाल, कुठल्या मागणीसाठी आज तुम्ही हा मोर्चा काढत आहात? अंबाझरी इमारत वाढली त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा मोर्चा आम्ही नेत आहोत। मी तुम्हाला सांगेल की अंबाझरी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन होतं त्या नावाने आणि ते सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त करण्यात आलं। ज्यांनी कुणी हे सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी आणि ज्या 20 एकर जागेवर ते सांस्कृतिक भवन होतं ते सांस्कृतिक भवन जसं तसं महाराष्ट्र सरकारने बांधून द्यावं अशी मागणी होत आहे आणि 20 एकर जागा परत देण्यात यावी। आपण बघू शकता हे समता सैनिक दलाचे जवान एका रांगेमध्ये उभे आहेत। बघा, हे जे अखिल भारतीय समता सैनिक दल आहेत त्याचे हे जवान आहेत आणि एका रांगेमध्ये डिसिप्लिनमध्ये हे जवान उभे आहेत। मी तुम्हाला पुन्हा अजून सांगेल की अंबाझरी परिसरातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सांस्कृतिक भवन होतं जे उद्ध्वस्त करण्यात आलं त्या सांस्कृतिक भवनाचं ज्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी आज हा समता सैनिक दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे समता सैनिक दलाच्या वतीने। काय सांगाल तुम्ही? जे अत्याचार केलेला आहे समता सैनिक आपल्या सांस्कृतिक भवनावर अत्याचार केलेला आहे। बाबासाहेबाचं जे 20 एकर शेती मिळाली होती तिथं त्याच्यावर सांस्कृतिक भवन होतं त्याला उद्ध्वस्त केलं, त्यांच्यावर पुरेपूर कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। जे सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसरामध्ये होतं आणि ज्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या समता सैनिक दलाच्या वतीने होत आहे। सर्वात पहिले तुमचं नाव सांगा आणि दादाराव हिरामन तागडे, जीव समता सैनिक दल जीवजी नागरी दरपटी विजन नागपूर। तुम्ही यांचे कॅप्टन आहात? हो हो। समता काय सांगाल, आज जो मोर्चा काढण्यात आलेला, आज मोर्चा काढण्यात आला आहे, हे आमचं 20 एकरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकर सांस्कृतिक भवन होतं त्याला या सरकारने आणि या शासनाने जे आमचं स्मारक पाडलं 20 एकरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर, म्हणजे त्या स्मारकावर त्यांनी हल्ला केला, हे समता सैनिक दल सज्ज आहे। आणि
ते कोणी करणारा भेणार नाही, त्यांनी एकुशीर कारवाई केली नाही तो पूर्ण आम्ही भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव तिथे भीमराव आहे तसंच गाव तिथे आम्ही समता सैनिक दल पूर्ण महाराष्ट्र जाम करून टाकू, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय नाही मिळाला तर आम्ही एकुशीर कारवाई करण्यास तयार आहोत आणि आम्ही चेतावणी देतो सरकारला आणि त्यांना की निश्चितच तुम्ही यांनी चेतावणी दिलेली आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसरामध्ये होतं त्या 20 एकर जागा परत द्यावी अशी मागणी यांनी केलेली आहे. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? मी ज्येष्ठ पत्रकार भागवत लांडगे आणि समता सैनिक दलाचा कार्यकर्ता. आज जो मोर्चा काढण्यात येत आहे काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे की जे शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन पाडलं ते पुन्हा बांधून देण्यात यावे आणि तोडणाऱ्यावर कारवाई व्हावी. तसेच 20 एकर जागेचं सुद्धा सातबारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या नावाने करण्यात यावा यासाठी ही आमची मागणी आहे. जी अंबाझरी परिसरातील 20 एकर जागा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सातबारा करण्यात यावा आणि तिथे जे सांस्कृतिक भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होतं ते महाराष्ट्र सरकारने जसं तसं बांधून द्यावं ही मागणी या समता सैनिक दलाच्या वतीने होत आहे आणि याच मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा आता समता सैनिक दलाचा जाणार आहे आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देणार आहे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आंदोलन करणार असा इशारा या समता सैनिक दलाच्या वतीने देण्यात आलेला आहे. तर आपण बघत रहा आयबीएम टीव्ही 9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम. दोस्तों आपने खबर देखी, आपका शुक्रिया. तो यह थी आज की खास खबर. कल फिर मिलेंगे खास खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें, खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाएं, तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेंट दें. हाँ, ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बने और हमें आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.